तर महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे तुकडे करू असा इशारा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. त्याला आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. सभेमध्ये देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठावरती आलं. जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे ते बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. अहो, तुमच्या मालकासकट तुमच्या 1760 पिढ्या जरी आल्या ना, तरी हा जिवंतपणा जो इकडे मर्द मावळ्यांमध्ये आहे. आणि शिवसेना प्रमुख बोलले होते ते मी पुन्हा बोलतो, मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून हौतात्म्यात पत करून मिळवलेली आहे, ती आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली मुंबई आहे. आणि या मुंबईचा लचका जो कोणी तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय हा मर्द मराठा मराठी आणि हिंदू बसल्याशिवाय राहणार नाही. यांचा ठरलेला अजेंडा आहे, भाजप मुंबई तोडणार, भाजप मराठी माणसाचा विरोधी आहे, मी पण मराठा आहे, मी पण मराठी आहे. आम्हाला अभिमान नाही आहे मुंबईचा, आम्हाला अभिमान नाही आहे महाराष्ट्राचा. आणि ज्या टायमाला मुंबई तोडण्याची भाषा झाली का, तेव्हा बलिदान देण्यामध्ये हेच होते असं थोडं आहे. अख्खा महाराष्ट्र उठला होता आणि त्या टायमाला हुतात्मे झालेत. आम्ही आमचं मत आहे की मुंबईला तोडण्याचा कोणाचा इरादा नाही आणि मुंबई तुटणार नाही, मुंबई अभेद राहणार आहे. आणि मुंबईवर जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे संकटं येतील तेव्हा पक्षभेद विसरून आम्ही सगळेजण एक येणार आहे, मुंबई कधीही तुटणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.